गाइस स्पॉट व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही तुम्हाला एक प्रोडक्टचं रिव्ह्यू देणार आहोत. आम्ही ट्रॅव्हल करून एखाद्या प्लेस तुम्हाला दिलेला आहे रिव्ह्यूज, ते झाल्यानंतर आम्ही सगळे आजारी पडलोय. तर आम्ही विचार करत होतो बाहेर न जाता असं काही करू शकतोय का, की कुठल्या प्रोडक्टचा रिव्ह्यू देऊ शकतोय का. तर आणायचं आमच्याकडे एक प्रोडक्ट आहे, आम्ही माईक मागवला आहे, तो आहे MX लाईट वेट मायक्रोफोन बूम माईक. तर बऱ्याच वेळा व्हिडिओ शूट करताना ऑडिओ हा क्लिअर येत नाही. बाहेर आपण शूट करतो तर शूट झाल्यानंतर आपल्याला कळतं की आपला आवाज क्लिअर नाही आला आणि बाकीचं भरपूर नॉईज त्यात इन्क्लूड झालेला आहे. तर अशा वेळेस आपण निराश होतो. तर अशा वेळेस काय करावं, तर माझा सल्ला आहे की तुम्ही बूम माईक यूज करा. बरेच जण कॉलर माईक यूज करतात, तो यूज करणं फायदेशीर आहे, पण जो कॉलर माईक लावतो त्याचाच फक्त आवाज क्लिअर येतो. बाकीचे जे तुमचे जर टीम मेंबर्स असतील त्यांचा जर तुम्हाला आवाज क्लिअर येणार नाही, तर मग तेवढ्यासाठी बूम माईक हा खूप फायदेशीर आहे. तर याची किंमत एवढी जास्त नाही आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण बूम माईक कॉस्टली असल्यामुळे मागवत नाही. तर हे अत्यंत कमी दरात आहे, जवळजवळ 2000 रुपये याची किंमत आहे. आम्ही फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे आणि माझ्या मते मी अनबॉक्सिंग करणार होतो, पण आमचे काही हौसे मित्र आहेत, त्यांनी आधीच ओपन करून यात काय आहे ते बघितलेलं आहे. तर मला काही ओपन करायची गरज नाही आहे. तर मी लगेच तुम्हाला दाखवतो की काय 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 याच्यात पार्ट्स आहेत बूम माईकमध्ये. आता या बॉक्समध्ये ओपन केल्यानंतर अजून एक बॉक्स आहे. जसं तुम्ही मूवीमध्ये बघता की शॉटगनला एक ब्लॅक बॉक्समध्ये ठेवलेलं असते, तशा प्रकारचा हा शॉटगन बूम माईक या बॉक्समध्ये ठेवलेला आहे. इथं लोगो तुम्हाला दिसत असेल, MX ओपन केल्यावर तुम्हाला दिसेल की त्याचे साहित्य कोणकोणतं आहे. हे नॉईज कॅन्सलेशनसाठी आहे. त्यानंतर या आहे कंडेन्सर मायक्रोफोन, जिथं या ठिकाणी व्हॉइसचं इन्क्लुजन होतं आणि व्हॉइस रेकॉर्ड होतो इथने. इथं तुम्ही हे नॉईज कॅन्सलेशनचं टाकू शकता. त्यानंतर त्यांनी वायर दिलेला आहे कनेक्ट करायला. तर तुम्ही बघू शकता वायरची लेंथ खूप मोठी आहे. ही वायर तुम्ही कॅमेऱ्याला, हा पॉइंट आहे तो माईकला कनेक्ट करण्यासाठी आहे. तर तुम्ही अशा प्रकारे इथं कनेक्ट करू शकता. आणि हा पॉइंट आहे तो कॅमेऱ्याला तुम्ही कनेक्ट करू शकता. तर तुम्हाला एखाद्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर तुमचा माईक जर तुम्हाला लांब ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता. तशी भरपूर लेंथ आहे वायरला. त्यानंतर त्यांनी इथं प्रोव्हाइड केलेलं आहे माउंटिंगसाठी यांनी साहित्य प्रोव्हाइड केलेलं आहे, की तुम्हाला जर ही वायर यूज करायची नसेल आणि तुम्हाला फक्त ते कॅमेऱ्याला जॉईंट करायचं असेल तर तुम्ही माउंटिंग ही ह्या साहित्याने करू शकता. हे कॅमेऱ्यावरती तुम्ही बसवले की त्यामध्ये तुम्ही तुमचा माईक फिट करू शकता. त्यामुळे काय होईल की माईक तुम्हाला प्रत्येक वेळी पकडायची गरज नाही आहे. तर तुम्ही हे यूज करून माईक हा कॅमेऱ्यावर फिट करू शकता. तर अशा प्रकारचे एवढे सगळे साहित्य आहे, खूप व्यवस्थित आणि व्यवस्थित त्यांनी सगळं साहित्य दिलेलं आहे. आणि तुम्हाला 20-30 हजार रुपये खर्च करायची गरज नाही आहे जर तुम्हाला 2000 रुपयामध्ये बूम माईक जर चांगला मिळत असेल. बूम माईक आहे, सगळं साहित्य तुम्ही बघितलं असेल. तर ह्याचा सर्वात मोठा डिसअडवांटेज तुम्ही समोरच बघत असाल, वायर खूप लांब आहे आणि तुम्ही ते कनेक्ट केल्यावर बऱ्याच वेळा पायात येऊन तुम्ही तोंडावर पडू शकता. तर ते जपून
बाकी हे जर डिसएडवांटेज असं म्हणण्यासारखं काही नाही आहे, तुम्ही हा यूज करू शकता 100%. आणि ह्याला तसं वायरलेस ही प्रोव्हाइड केलेलं आहे त्यांनी, वरचं जर तुम्ही बटन प्रेस केल्यानंतर वायरलेस ते होईल, कनेक्ट होईल आणि तुम्हाला वायरची हे गरज नाही पडणार. तर आमच्या वतीने या बूम माईकला आम्ही 5/3/3 स्टार देतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही जरूर कॉमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता, आणि हा व्हिडिओला लाईक तुम्ही करा, जरूर करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी जरूर वाजवा, कारण नवीन व्हिडिओ आला तर तुम्हाला नोटिफिकेशन जरूर येईल. तर थँक्यू आणि जरूर